पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। स्वर्गाची राणी उल्लास कर, हालेलुया। कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे, हालेलुया। आम्हासाठी देवाजवळ विनंती कर, हालेलुया। हे कुमारी मरिये आनंद व उल्लास कर, हालेलुया। कारण प्रभू खरोखर उठला आहे, हालेलुया। आपण प्रार्थना करू। हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केले आहेस। त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो, आमेन। हालेलुया, हालेलुया। माझा प्रिय बंधूनो आणि बहिणीनो, पुनरुत्थानाचे सण झाले, दैवी दयेचा सण पण झाले। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। झालेले सण झालं म्हणून सोडायचं नाही, ते सर्व धरून ख्रिस्त मंडळी आपण पुढे जात आहोत। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। माझा प्रिय बंधूनो आणि बहिणीनो, स्वर्गामध्ये एक राणी आहे यांच्या बद्दल या काळामध्ये आपण विचार ठेवणे गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। प्रियानो, अंधाराच्या शक्तीचा अंध झाले, अंधाराच्या शक्तीला अंत आहे, देवाच्या प्रीती मात्र आनंद आहे। हालेलुया, हालेलुया। या आनंद प्रीतीच्या भागीदार होण्यासाठी पाचारण मिळवलेले लोक आहोत आपण लोक। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। सर्वसमर्थ परमेश्वर स्वर्गातून एक विचार केलेला आहे, माझ्या इच्छेला होकार देणारा, माझ्या इच्छा जाणून घेणारे लोक मला या जगामध्ये पाहिजे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। प्रियानो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तिसऱ्या अध्यायातील 13 वचन आपल्याला सांगत आहे की स्वर्गातून एक निर्णय जेव्हा झाला, त्या स्वर्गातून आलेल्या निर्णयाबद्दल विचार करण्यासाठी माणसांच्या मनामध्ये विचार येत नाही। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आता आपण उत्पत्तीच्या पुस्तक 13 ऐकूया। परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला बुरल घातली म्हणून मी ते खाल्ले। हालेलुया, हालेलुया। प्रियानो, येदेन वाटिकामध्ये असलेली एक स्त्री दोषारोप लावणारी, अंग काढणारी आणि प्रत्युत्तर देणारी उभी आहे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। नवा करारामध्ये देवाच्या इच्छेनुसार असलेली एक स्त्री आहे, जी क्रूसा खाली जवळ उभी आहे। हालेलुया, हालेलुया। मत्तै मार्क लूक मध्ये वगैरे थोडासा लांब उभा राहणाऱ्या स्त्रियांच्या विषयी लिहिलेला आहे, तरी योहानाचा शुभवर्तमान 19:25 आपल्याला सांगत आहे की तिथे क्रूसाला लागून, क्रूसाला चिटकून, क्रूसाच्या जवळ एक स्त्री उभी होती। आपण आता ऐकूया। येशूच्या वधस्तंभाजवळ
त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदालिया क्रूसाची काली उभी होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेवण असलेले लोकांशी काहीतरी बोलता येते, लांब असलेले लोकांशी कोण काही बोलणार? जेवण असलेले लोकांना काहीतरी बोलायला पण जमणार? हालेलुया. हालेलुया. जेवण असणं एक आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. एदेन वाटिका मध्ये जेवण राहण्याच्या ऐवजी जाऊन लपून बसले. इथे लपवण्याचा प्रश्न नाही, क्रूसा खाली उभी राहत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, वाईट होणे, संकट येणे, त्रासाचा वेळ येणे, अशा वेळ माणसांच्या आत असलेल्या सर्व गोष्टी बाहेर पडणारा वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. संकटाचे वेळ जेव्हा समोर आला तेव्हा मरियेला तक्रार नाही, मरियेला शाप द्यायला वाटत नाही, रडून दाखवायला वाटत नाही, हल्ला करायला वाटत नाही. हालेलुया. हालेलुया. क्रूसावरच्या येशू विषयी लिहिलेला आहे तो मेंढराप्रमाणे होता म्हणून. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या मेंढराच्या सारखा निष्पापीपणा, शांतता. एक कबूतर, एक पाळीव कबूतराला कोणतरी पकडायला गेलं तर ते कबूतर एन्जॉय करत तिकडे राहणार, आवाज नाही करणार, हल्ला नाही करणार. हालेलुया. हालेलुया. पाळीव नसलेल्या प्राणीला तुम्ही पकडायला गेलं तर ते पळून जाणार. तुमच्या हातामध्ये ते मेल्या मरायच्या अगोदर जे काही धडपड होत आहे ते दाखवत राहणार. हालेलुया. हालेलुया. क्रूसा खाली असलेल्या आई शांत, एक शब्द प्रत्युत्तर न देता, शापाचा एक शब्द न देता, आरडा ओरडा न करता. हालेलुया. हालेलुया. क्रूसावरच्या येशू बरोबर एकी दाखवत एक होऊन राहते आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या पुनरुत्थान काळामध्ये आपल्याला येशूने दिलेल्या देणगी आहे, ही पहा तुझी आई. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जी आई कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला शांततेचा आशीर्वाद मिळवून देणारी. शांतता ही खूप आशीर्वादाची गोष्ट आहे. जगाला शांततेची शिकवण देणारा दुसरा कोणीही नाही मिळणार आपल्याला. हालेलुया. हालेलुया. स्वर्गाच्या शांतता म्हणून एक शांतता आहे, ते जगामध्ये कुठेही मिळणार नाही. क्रूसाखाली उभी राहणारी आई आपल्याला शांततेचा अर्थ शिकवत आहे. विश्वासाची आई, विश्वास म्हणजे काय आहे म्हणून तिच्या शांततेद्वारे दाखवत आहे. विश्वासाची आई देव पिता म्हणजे कोण आहे, देव म्हणजे कोण आहे हे मला माहिती आहे म्हणून तिच्या शांततेद्वारे घोषित करत आहे. माझा देव वाईट असे काही करणार नाही या गोष्टीचा कल्पना ती करून दाखवत आहे. हालेलुया. क्रूसा खाली उभी राहणाऱ्या जे माता मरिया आहे, या माता मरिया तिच्या शांतताद्वारे घोषित करत आहे की मी जिवंत परमेश्वराचा हृदय जाणतो, तो कोणाच्याही
वाईट असे काही करणार नाही. माझ्या पोराचा डोक फुटलेला आहे, माझ्या पोराचा चेहरा विद्रूप झालेला आहे, माझ्या पोराचा शरीर रक्ताने पूर्ण भरलेला आहे. माझे शरीर, माझ्या पोराचा शरीर एका जनावरांना सुद्धा सहन होणारा मरणातून गेलेला आहे. हे माझ्या मुलाचा हक्क नाही, माझ्या मुलावर झालेली अन्याय आहे. हालेलुया, हालेलुया. तरी लोकांच्याकडे न बघता क्षणोक्षणी आबा पित्याच्या नजरेत नजर घालणारा माता मरिया आबा पित्याला सांगत राहिली. तिच्या खामोशीपणामध्ये, तिच्या शांततामध्ये, येस लॉर्ड, मी तुझ्यावर भरवसा ठेवतो, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. शांतता बाळगणारे जे लोक आहेत ते लोक मरियाला ओळखलेले लोक आहे, मरियाच्या जवळचे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, या पुनरुत्थान सण आणि दयेचा जे रविवार आहे, या सण दोन्ही साजरा करून झालेले या काळामध्ये आपण हृदयामध्ये एक छोटासा विचार ठेवूया. हालेलुया, 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 हालेलुया. मी या येशूवर विश्वास ठेवणार, मी या विश्वासाने येशूची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वतःला समर्पण करणार. तक्रार करायला जायच्या ऐवजी मी मरिये बरोबर स्तुती करणार. कितीही त्रास झालं तरी या त्रासाला एक अर्थ आहे म्हणून संत पावला बरोबर मी पण घोषित करणार. संत पावलानी आठवा रोमकरास पत्र आठवा अध्यायातील 17 वचनाद्वारे आपल्याला काहीतरी बोललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. संत पावलानी रोमकरास लिहिलेले पत्र 8 अध्यायातील 17 वचनामध्ये बोललेली वाणी आता आपल्या कानामध्ये येऊ दे. आणि जर मुले तर वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. ख्रिस्त गौरवान्वित आहे. हालेलुया, हालेलुया. मरिया स्वर्गाची राणी 100% आहे. हालेलुया, हालेलुया. कारण तिने पुत्राबरोबर दुःख सहन केला. त्याच्या गौरवामध्ये ही वारिसदार झाली आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, ख्रिस्त मंडळीने आपल्याला बोलायला दिलेली या काळामध्ये आपण स्वर्गाच्या राणी असलेली मरियेची पण स्तुती या दिवसांमध्ये ख्रिस्त मंडळी बरोबर आपण करू. हालेलुया, हालेलुया. नित्य कुमारी मरिया आपल्याला आशीर्वाद देत आपल्या सोबत राहू दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी सँड्रा फर्नांडिस अंधेरी मरोळवरून बोलते. मी माझी साक्ष देते. माझ्या छातीमध्ये भरपूर दुखत होतं आणि मी हमेशा म्हणजे सप्टेंबरपासून फादरचे बहिणीचे अमलाश्रमचे व्हिडिओ पाहत होती. तर त्याच्यामध्ये मायावी कुमारी फादरने सांगितलेलं की 33 बोलायचं. तर मी बोलत असता ज्या छातीमध्ये खूप पेन पेन एवढं झालं की मला
असहाय्य झाला. नंतर मी मायालू कुमारीची प्रार्थना केली. कंटिन्युअसली मायालू कुमारीची प्रार्थना करत असता माझा तो पेन छातीमधलं पेन दूर झालं. नंतर मी घरी आली आणि मी ते अमलाशमचा मिठ्यामध्ये पाणी पिलं. त्याच्यानंतर ते मला आणखी बरं वाटलं. माझी दुसरी साक्ष अशी आहे की आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतो तर आम्हाला करोनेचा टेस्ट सांगितला आणि आम्हाला खूप टेन्शन झालेलं की त्यावेळेला करोनेस जर करोनाला कोण झालं असेल तर लागवण झालं असेल तर पूर्ण फॅमिलीला उचलतात. म्हणून मला खूप टेन्शन झालेलं की माझ्या मुलांना जर हे केलं तर काय होणार. म्हणून मी अमलाश्रमला फोन केला आणि मला सिस्टरने सांगितलं की तू प्रार्थना कर, मायालू कुमारी बोल. आणि अमलाश्रमच्या सिस्टरने पण बोलले की मी आम्ही प्रार्थना करतो. आणि अमलाश्रमच्या सिस्टरने प्रार्थना चालू केली आणि मी पण कंटिन्युअस मायालू कुमारी प्रार्थना बोलत असता मी माझा टेस्ट केला. त्याच्यानंतर 15 मिनिटाच्या टेस्टमध्ये माझा निगेटिव्ह आला आणि नंतर 24 घंट्याचा रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये पण माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याच्याबद्दल मी अमलाश्रमचे आणि सिस्टर लोकांचे फादर लोकांचे आभार मानते, धन्यवाद देते, स्तुती करते. प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानते. येशू ख्रिस्त आमच्याबरोबर आहे. तसंच माझी तिसरी साक्ष अशी आहे की माझं खूप डोकं दुखायचं आणि मला मायग्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला असं खाली किंवा वरती बघायला एकदम होत नव्हतं. त्यामुळे माझं खूप हमेश दुखायचं आणि कंटिन्युअस दुखता एक दिवस मला पूर्ण म्हणजे 2-3 दिवस कंटिन्युअस माझ्या डोक्यातून इथून इथपर्यंत अशी जशी शीर लाईटासारखी एकदम सकाळी हे करायची आणि मी एकदम मला असहाय्य व्हायचं तिथे. तर फादरची व्हिडिओची बघत असताना आराधनाची प्रार्थना होती. त्यावेळी मी गुडघे टेकून आराधनाची प्रार्थना करत असताना मला एकदम कसं तरी झालं, असहाय्य झालं त्यावेळेला. आणि मला असं जसं की वाटतं की मी आता पडणार की चक्कर येणार असं मला झालं. आणि ती प्रार्थना करत असतानाच मी एकदम बेशुद्धसारखी 2 मिनटं मला असं झालं. आणि त्याच्यानंतर मी जशी उठली तर माझं ते पेन आजपर्यंत ते पेन माझं हे झालेलं आहे, गायब झालेलं आहे. त्यामुळे मी प्रभू परमेश्वराचे, पित्याचे आणि अमराशमचे आभार मानते. मम्मा मेरीचे आभार मानते कारण तिने आम्हाला मायालू कुमारी ही प्रार्थना दिली आहे. तिच्या पित्याची आम्हाला ओळख करून दिलेली आहे. तसंच फादर बेनीने आम्हाला खूप खूप म्हणजे एवढं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की जे माणसं आम्ही भटकलेले होतो ते आम्ही आता येशू ख्रिस्ताचा मार्ग पकडलेला आहे. माझी चौथी साक्ष ही ते खूपच म्हणजे असहाय्य होतं की माझा भाऊ हा सावधीमध्ये नाही सॉरी हा माझा दुबईमध्ये असतो साजामध्ये आणि त्याला करोनाची लागवड झालेली. त्यामुळे त्याला त्याचं ऑक्सिजन लेवल एवढं कमी झालेलं आणि तो एवढा घाबरलेला की त्याचं ऑक्सिजन लेवल एकदम कमी झालं आणि त्याला ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट करून त्याला डायरेक्ट ICU टाकलेलं होतं आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं. 3-4 दिवस तर आम्हाला माहितीच नव्हतं की तो कसा आहे काय आहे. त्यामुळे मी नंतर माझ्या भाऊजाईने फोन केलं आणि ते आम्हाला न्यूज माहिती पडली की तो हॉस्पिटलमध्ये आहे. पण आम्हाला फक्त सांगितलं होतं की त्याचं ऑक्सिजन लेवल कमी आहे. परंतु त्याचं ऑक्सिजन लेवल कमी नव्हतं, त्याला वेंटिवरती टाकलेलं होतं. त्यामुळे मला तर कसं तरी झालेलं. पण मी कंटिन्युअस माझ्या भावाला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला प्रेममध्ये ठेवते. तर मी मग फादर बेनीला फोन केला अमलाश्रमला आणि फादर बेनीला सांगितलं की फादर माझा भाऊ असं असं आहे आणि फादर बेनीने त्याला प्रार्थनेमध्ये ठेवलं. माझे फ्रेंड लोक्स आहेत सर्व, त्यांना पण सांगितलं की माझ्या भावासाठी प्रार्थना करा. आणि मी पण कंटिन्युअस माझ्या भावाला माझ्या प्रार्थनेमध्ये ठेवलं आणि येशू ख्रिस्ताला सांगितलं मी माझा भाऊ तुझ्या हातामध्ये सोपवत आहे, तू मला माझ्या हातामध्ये त्याला बरं करून देशील. हा माझा विश्वास आहे आणि तू त्याला बरं केलेलंच आहे याच्यावरती पण मी विश्वास ठेवलेला आहे.
नंतर तो आम्हाला माहिती पडलं की हळूहळू हळू तो चांगला झालेला आहे आणि आता पूर्ण तो चांगला होऊन आता तो त्याच्या रूमवरती गेलेला आहे. त्याच्याबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि पित्याचे न मम्मा मेरीचे आभार मानते ना त्यांना धन्यवाद देते त्याची स्तुती करते गौरव करते कारण त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. ज्या लोकांनी माझ्या भावासाठी प्रार्थना केली त्यांचे पण मी आभार मानते त्यांना धन्यवाद देते. फादर बेनीचे आभार मानते कारण त्यांनी विशेष करून त्यांनी प्रार्थना केली आणखी पण फादर लोकांनी पण प्रार्थना केली. मी त्यांचे आभार मानते. अमलाश्रमचे टीमचे आभार मानते. धन्यवाद येशू. थँक्यू जीजस. प्रेज द जीजस. तसेच माझी पाचवी साक्ष अशी आहे की माझ्या मिस्टरांच्या तोंडामध्ये खूप फोड येतात आणि त्यांना जेवायला होत नाही. कंटिन्यूअस 2 महिने ते खूप त्रासामध्ये काढले त्यांनी आणि मी त्यांना आम्ही प्रत्येक वेळेला अमलाश्रमचा पाणी द्यायचे प्यायला. असं करून करून आत्ता त्यांना थोडं चांगले झालं आहे. त्यांचे पण ते मिस्टर आहेत ते आत्ता दूर झालेले आहेत आणि ते आता चांगले जेवत आहेत. त्याच्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद देते स्तुती करते गौरव करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्रात्मा तुम्हाला आशीर्वाद देवु. आमीन. एका डोळ्याला तक्रार असलेले कोणाला तरी प्रभू आता आशीर्वादित करत आहे. घशामध्ये काहीतरी अटकल्यासारखा होत आहे. डोक्यावर काहीतरी मोठा मोठा ओज बसवल्यासारखा वाटत आहे. अशा स्थितीतील काही लोकांना येशू आशीर्वादित करत आहे. पोटामध्ये गॅस भरल्यासारखा होऊन त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभूचा सुटका आणि प्रेम भेटत आहे. कोणतरी एक व्यक्ती विरोध पक्षामध्ये जॉईन व्हायचा विचारपर्यंत पोहोचले. त्या व्यक्तीला येशूचा प्रकाश येशू देत आहे. येशूच्या क्रूसापेक्षा दुसरा काहीही गोष्टीच्या मागे न पडलेले बर. मानेचा त्रास येशू बरे करून देत आहे. विश्वास ढळमळणाऱ्या कोणाला तरी संधी योसेफच्या आणि माता मरियाच्या प्रभू आठवण करून देत आहे. कोणतरी एक व्यक्ती कोणावरती तरी कठोर कारवाई घ्यायच्या विचारामध्ये मन कठीण करत आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे की तू तुझा मन शांत कर. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे त्या व्यक्तीच्या नाकाच्या भागामध्ये काहीतरी तक्रार आहे नाहीतर सर्दी सारखा त्रास असेल. पोटामध्ये सुई टोचल्यासारखा एक प्रकारचा दुखणे होत आहे. अशा एका व्यक्तीला येशू आज आशीर्वाद देत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा अनेक अभिवाचनांचा आठवण करून देत आहे. आमला आश्रमच्या ग्रुप मध्ये प्रार्थनामध्ये निरंतर जॉईन असलेल्या काही लोकांच्या बरोबर सिस्टर लोकांना पण धरून प्रार्थना करणारे काही लोक आहेत. अमलाश्रमला जुळून कार्य करणाऱ्या सिस्टर लोकांना आणि त्यांच्या सोबत प्रार्थना करणाऱ्या
काही लोकांना कुटुंबांना येशू आशीर्वादित करत आहे. अशा ग्रुपमध्ये कोणवरी कोणतरी अरविंद सरका नावाचा असेल तर त्या व्यक्तीला येशू बरे करत आहे. अशा ग्रुपचा एक मेंबरला डोळ्याच्या संबंधातील त्रासापासून डोळ्याला कसे तरी होत आहे अशा स्थितीतील कुणाला तरी येशू आता स्पर्श करत आहे. कितीतरी प्रकारचा त्रास तुझ्या जीवनामध्ये आलं तरी तू ढळमळायच नाही असे येशू काही लोकांना धीर देत आहे. असे कोणतरी आहे ज्यांनी चेपलेल्या बोरू सारखा असलेल्या जीवन जगताय. ख्रिस्ताच्या वचनानुसार असलेले जीवन जगण्यासाठी प्रभू त्यांना प्रोत्साहन देत आहे. डोक्याचा जे भयानक दुखणे आहे, घशाचा जे काही तक्रार आहे, येशू त्यांना आशीर्वादित करत आहे. कोणतरी एक व्यक्ती येशूच्या दुःख सगण्याचा भाग म्हणून तळ हातामध्ये एक दुखणे स्वीकार केला होता, त्या व्यक्तीला आता त्या दुखण्याच्या बंधनातून बाहेर काढून एक बरेपणाचा दान येशू देत आहे. अनेक लोकांना येशू सांगत आहे स्वतंत्र व्हा म्हणून. येशूने क्रूसावरच्या मरणाद्वारे पुनरुत्थानाद्वारे आपल्याला मोकळा केलेला आहे. परत आपण दारू आणि वाईट मित्रमंडळी पापाचा बंधन अशा गोष्टींमध्ये गुंतायचंच नाही. वाईट नाता वाईट संबंध सर्व आपण सोडून ख्रिस्तामध्ये एक नवीन उत्पत्ती होऊया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमीन.